जीवनात सर्वोत्तम गोष्टींची योजना का आखली जाऊ शकत नाही? या प्रश्नाचे उत्तर शोधायचे असेल तर त्याची सुरुवात होते स्वतःवर आणि स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा इथपासून. आपली स्वप्ने पूर्ण करणे इतके गुंतागुंतीचे नाही. आपल्याला फक्त काय हवे आहे हे माहीत असणे आवश्यक आहे. आपण त्यासाठी काय करू शकतो हे शोधून काढा आणि जोपर्यंत स्वप्नातून निर्माण झालेल्या आपल्या निर्धारित उद्दिष्टांपर्यंत आपण पोहोचत नाही तोपर्यंत प्रयत्न करणे अजिबात थांबवू नका. तुम्ही तुमच्या स्वप्नांचा पाठपुरावा करा किंवा त्यांना सोडून द्या तरीही आयुष्य हे पुढे जातच राहणार आहे. तुम्हाला शेवटी अशी व्यक्ती व्हायची आहे की जिचे आयुष्य खेदाने भरलेले आहे की अशी व्यक्ती जिचे आयुष्य आनंदाने भरलेले आहे? निवड तुमची आहे. भूतकाळ सोडून द्या आणि भविष्याकडे वाटचाल करा. तुमच्या स्वप्नांच्या दिशेने आत्मविश्वासाने जा. तुम्ही कल्पना केलेले आयुष्य जगा. जे लोक तुमच्या अवतीभोवती आहेत त्यांच्याकडे बघा. तुमचे मित्र कोण आहेत आणि ते कसे आहेत हे बघा, कारण हे सर्व फक्त तुमचे प्रतिबिंब आहेत. तुम्ही कोण आहात हे आयुष्यातील तुमचे अनुभव ठरवतात. इतर सर्व गोष्टी तुम्हाला आकार देत असतात, तुम्हाला घडवण्यासाठी कारणीभूत असतात. आत्मशोध हा आयुष्यभर चालू राहतो, कारण माणूस म्हणून आपल्यात सतत वाढ आणि बदल होत असतो. तुम्ही आज जे काही आहात त्यामागे काहीतरी प्रयोजन आहे. तर स्वतःला विचारा का तुम्ही आज जे काही आहात ते कशामुळे. तुम्ही आयुष्यात तेच बनता जे तुमचे खोलवर विचार, दृष्टिकोन आणि इच्छा असतील. तुमचा दृष्टिकोन जसा असेल तसे तुमचे विचारही असतील. जसे तुमचे विचार असतील तशी तुमची आकांक्षा असेल. जशी तुमची आकांक्षा असेल तशी तुमची इच्छा असेल. जशी तुमची इच्छा असेल तशी तुमची कर्मेही असतील. जशी तुमची कर्मे असतील तशा तुमच्या सवयीही असतील. आणि जशा तुमच्या सवयी असतील तसेच तुमचे नशीबही असेल. तुम्ही एकेकाळी कोण होता आणि आता तुम्ही कोण आहात याचे तुम्ही एक चित्र रंगवा. आणि तुम्ही खरोखरच कसे आहात याविषयी कदाचित तुम्हाला बहुमोल असे काहीतरी सापडेल. आपण कितीही लहान असलो किंवा कोणत्याही रंगाचे असलो तरी एका लहान मेणबत्तीप्रमाणे आपण सर्वच जण तेवढाच प्रकाश निर्माण करू शकतो. तुमच्या विचारांनी, शब्दांनी आणि कृतीने प्रकाश पसरवा. हे अंधकारमय जग आहे आणि आपण प्रकाश निर्माण करण्यासाठीच जन्माला आलो आहोत. तुमच्या विचारातील आणि कृतीतील धैर्य, माणुसकी आणि परोपकाराला देवाचे आशीर्वाद लाभू देत. तुम्हाला तुमच्या सर्व चिंतांपासून मुक्ती मिळू दे. तुमच्या सर्व इच्छा आणि स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्हाला स्वतःवर विश्वास असू दे. मला खात्री आहे की यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आनंद नक्की पसरला असेल. आजच्या या सुंदर दिवशी तुम्ही आपल्या चांगल्या कृत्यातून सर्वांबरोबर आपला हा आनंद वाटा आणि द्विगुणित करा. हा विचार इथे दर्शवतो की कोणीतरी तुमची आठवण काढतंय आणि तुम्हालाही कोणाची तरी आठवण येते. आपण करीत असलेल्या सर्व कर्मांसाठी ही सर्व आपली मार्गदर्शक तत्वे म्हणून वापरा आणि आपल्या सभोवताली सकारात्मकता निर्माण करा. लक्षात ठेवा की जेव्हा हेतू उदात्त आणि सर्वांच्या भल्यासाठी असतात तेव्हा पतंजलीचे हे अवतरण अगदी योग्य ठरते. जेव्हा तुम्ही एखाद्या महान हेतूने, एखाद्या असाधारण प्रकल्पाने प्रेरित होता तेव्हा तुमचे सर्व विचार याचे बंध तोडून टाकतात. तुमचे मन मर्यादा ओलांडते, तुमची चेतना सर्व दिशांनी विस्तारते आणि तुम्ही स्वतःला एका नवीन, महान आणि अद्भुत जगात अनुभवता. तुमच्यातील सुप्त शक्ती आणि प्रतिभा ज्या आतापर्यंत निष्क्रिय होत्या त्या जिवंत होतात आणि तुम्ही स्वतःला आतापर्यंत स्वप्नातही पाहिले नसेल इतकी महान व्यक्ती म्हणून पाहता. पतंजली, जर तुम्ही तुमच्या कर्माच्या चक्रात अडकलात तरी जाणून बुजून किंवा अनावधानाने देखील तुम्ही यापैकी कोणत्याही दुष्कृत्याच्या सापळ्यात अडकू नका किंवा त्याचे समर्थनही करू नका. 7 सामाजिक दुष्कृत्य. विवेकाशिवाय आनंद, तत्वांशिवाय राजकारण, चारित्र्यशिवाय ज्ञान, कामाशिवाय संपत्ती, मानवतेशिवाय विज्ञान, नैतिकतेशिवाय वाणिज्य, त्यागाशिवाय धर्म. अल्बर्ट आइन्स्टाईनचे हे अद्भुत अवतरण लक्षात ठेवा, जेणेकरून ते जीवनातील आपले मार्गदर्शक तत्व बनू शकेल. दररोज 100 वेळा मी स्वतःला आठवण करून देतो की माझे आंतरिक आणि बाह्य जीवन इतर जिवंत आणि मृत व्यक्तींच्या कष्टांवर अवलंबून आहे.
आणि त्याची परतफेड म्हणून मी स्वतः तितकेच परिश्रम घेतले पाहिजेत. अल्बर्ट आइन्स्टाईन. स्वामी विवेकानंद जीवनातील निस्वार्थीपणाविषयी म्हणतात, जगण्यालायक जीवन ते आहे जे दुसऱ्यांसाठी जगले जाते. अहम ब्रह्मास्मी. कोशिश करने वालों की ही जीत होती है. यश फक्त त्यांच्यासाठी आहे जे प्रयत्न करतात.